वाणी साहेब या ठिकाणी आपला पाठ गेलेला आहे, तरी या सदर पाठाच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं आहेत. गेले 15-20 दिवस झाले पाणी चालू आहे, तरी हे पाणी चालू असताना या झाडं जी आहेत कडेची ती काढण्याची गरज आहे. तरी पाटबंधारे विभागाला माझी विनंती आहे, त्याचबरोबर लिकेजची समस्या मोठी आहे, पाऊस लांबलेला आहे, खाली खालच्या भागात आपलं पाणी इकडून वरच्या भागातून चालू आहे, लिकेजेस मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. आपण सर्व जर प्रवास केला तर लिकेजेस पण भरपूर आहेत आणि झाडं पण भरपूर आहेत. तरी पाटबंधारे विभागाला आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने ही विनंती करतो की ही जी झाडं झुडपं आहेत ही लवकरात लवकर तुम्ही काढून घ्यावीत, कारण अजून 15-20 दिवस पाणी 30 जूनपर्यंत मला वाटते पाणी खाली जाणार आहे. तरी ही झाडं काढल्यानंतर थोडी साफसफाई केल्यानंतर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल. ही झाडं असण्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे, पण झाडांमुळं थोडं लिकेजेस वगैरे होतं आहे, थोडं पाणी संत गतीने जातं आहे. खाली पण आपले नागरिकच आहेत, खालच्या भागातले पारनेर वगैरे त्या साईडचे, तरी त्यांना व्यवस्थित पाणी आपल्या इकडून जात आहे. तरी हे झाडं झुडपं काढल्यानंतर याचा फायदा निश्चितच आपल्याला होणार आहे. आणि लिकेजेसची समस्या सगळ्यात मोठी आहे, लिकेजेस थोडे लिकेजेसवर काम केलं पाटबंधारे विभागाने तर निश्चितच याचा फायदा होईल, कारण पाण्याचा अपव्यय होतो आहे, पाणी मोठ्या प्रमाणात खाली लिकेजेसच्या माध्यमातून खाली जाते किंवा बाजूला स्प्रेड होते, खाली न जाता बाजूला जात असल्यामुळं त्याची ही समस्या मोठी आहे. तरी लिकेजेसवर पाटबंधारे विभागाने त्यांच्या सदर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर चांगलं काम करावं आणि या आपल्या सर्व नागरिकांना आणि सहकार्य करावं अशी मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. 15 दिवस सातत्याने पाणी चालू आहे, त्यामुळे लिकेजेस वाढलेले आहेत, त्यामुळे आपली जमीन ही नापीक होत आहे. तरी या बाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदार लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. शैलेश काशीत, विघ्न टाइम्स, येडगाव. घोलप सेल्स अँड मशिनरी, कडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, जीआय पाईप, मल्चिंग पेपर, पिठाची गिरणी, रेन पाईप, सिमेंट पाईप, एचडीपीई पाईप, राईस हॉलर, स्प्रिंकलर, प्लास्टिक क्रेट, सिमेंट चेंबर, बॅटरी पंप, ठिबक पाईप, पॅकेजिंग मटेरियल, सर्व वॉल, पेट्रोल पंप, प्लंबिंग मटेरियल, गार्डन पाईप, एसटीपी पंप यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचं साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य, टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समिती पासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पाणबुडी मोटर पंप, 3 HP पाणबुडी मोटर पंप, ताडपत्री, प्लास्टिक क्रेट, पीव्हीसी पाईप, राईस हॉलर, कडबाकुट्टी, बॅटरी पंप, सरी रेझर, एचडीपीई पाईप, हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर, जुन्नर ओतूर रोड, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 7625-1951 तसेच 7725-1951. सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी. प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप. एकदा अवश्य भेट द्या.